राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित शिरपूरच्या सोनाळा शाखेचा शुभारंभ आणि धान्य गोदामचा भूमिपूजन सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेडके यांच्या हस्ते 18 ऑक्टोबर रोजी संपन्न झालाय. त्यावेळी संस्थेच्या वतीने महिला बचत गटांना उद्योग उभारणीसाठी भांडवल उपलब्ध करून देण्यात आले. या प्रसंगी माजी जिल्हाधिकारी तथा अभिता लँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ सुनील शेडके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲडव्होकेट जयश्रीताई शेडके, संस्थेच्या संचालक अर्चनाताई शेडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना भाऊसाहेब शेडके म्हणाले की राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेने शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही सर्वोत्तम सेवा देण्यास संस्था कटिबद्ध आहे. अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेडके यांनी संस्थेच्या विविध योजना आणि समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. सोना परिसरातील ग्राहक, खातेदार, ठेवीदार यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही दिली आहे. महिला बचत गटांनी घेतलेल्या भांडवलाचा वापर व्यवसाय उभारणीसाठी करावा. बाजारपेठेचा वेध घेऊन व्यवसायात नवनवीन उपयोग करावे. याद्वारे व्यवसाय वृद्धिंगत करून प्रगती साधावी असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲडव्होकेट जयश्रीताई शेडके यांनी केले. इतर मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. यावेळी वासाडी येथील नवदुर्गा महिला बचत गटाला 4 लाख रुपये, विद्यवासिनी महिला बचत गट हड्यामाल वसाडी 4,80,000 रुपये, भवानी महिला बचत गट वारी हनुमान 4,80,000 रुपये, तसेच रोहिन खेडकी येथील शिवशक्ती महिला बचत गटास 3,20,000 रुपयांचे भांडवल उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमाला सोनाळा ठाणेदार सागर भास्कर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगड, संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, सरपंच हर्षल खंडेलवाल, उपसरपंच रशीदभाई, ऑडिटर दीपक जाधव, श्रीकृष्ण दाभाडे, दिनकर राहणे, रमेश अग्रवाल, स्वप्नील बापू देशमुख, धनंजय बाहेकर, स्थानिक संचालक प्रमोद खोदरे, संजय गावंडे, ज्ञानेश्वर कोठे, शेख अफरोज, गौरव खंडेलवाल, सुनील राहणे, ॲडव्होकेट पवन अग्रवाल, सुनील वेरुळकर, ललित सावडे, अंकुश कुकडे, निलेश जयस्वाल, वैभव दातीर, अमित घोडेस्वार, माणिकराव राऊत, राहुल मोरे, युवराज देशमुख यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता कैलास खोटे, सोनाळा.